शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। शेतकरी जमिनीला आपण कधी जाणार नाही। गेम इज दोर आपला आयुष्य इथपर्यंत होत असत न पडून आहे आयुष्य। कारण शेतकरी ना मरत आहे। आपण शेतकऱ्या जन्माला परत कधी येणार नाही। सरकार सुद्धा शेतकऱ्याचे नाव लागत नाही। शेतकऱ्यांचा कधी विचार करणार नाही सरकारही। जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही। जगाचा पोशिंदा हा शेतकरी असतो आता फक्त सांगण्यापुरतेच राहिल्याचे दिसते। कारण आपल्या देशाचा आर्थिक कणा हा शेतकरी आहे हे जाणूनच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच जय जवान जय किसानचा नारा देत शेतकऱ्यांचा विकास करण्याचे लक्ष ठेवले होते। परंतु काही वर्षातच देशातील भ्रष्ट नेत्यांनी शेतकऱ्यांच्याच नावाखाली स्वतःचा विकास केला आणि शेतकऱ्यांचे शोषण केले। देश स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सव साजरा करतोय पण सरकार 75 वर्षात शेतकऱ्यांना 24 तास वीज तसेच पाणी देऊ शकले नाहीत। जर शेतकऱ्यांना 24 तास वीज आणि पाणी दिले तर शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी व्हायची वेळच येणार नाही। काल पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावचा तरुण शेतकरी सूरज जाधव याने शासनाच्या वीज धोरणाला आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून व्हिडिओ काढून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। ही आत्महत्या एका तरुण शेतकऱ्याची असून हा शेतकरी तरुण अगोदरच कर्जाच्या झळा सोसत होता आणि त्यातच 2 वर्षे कोरोनामुळे शेती मालाला दर मिळत नव्हता। तर शेतपूरक व्यवसाय असणाऱ्याचं दूध व्यवसाय देखील दुधाचे दर कमी असल्याने नुकसानीचा सामना करत होता आणि अशातच या तरुण शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। सूरज जाधव या शेतकऱ्याकडे सुमारे 40 दुभते जनावरे आहेत त्यामुळे या जनावरांना पिण्यासाठी पाणी जास्त लागत होते। परंतु वीज खंडित केल्याने पाण्याच्या मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता त्यामुळे मुक्या जनावरांना पाणी नसल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत असल्याने हताश झालेला सूरज जाधवने वीज पुरवठा खंडित केलेल्या विजेच्या डीपी जवळच विष प्राशन केले आणि तिथेच आपला जीव सोडला आणि विष प्राशन करताना पुन्हा शेतकरी जन्म नको हा व्हिडिओ काढला। या शब्दाची संवेदनशीलता आता तरी वीज खंडित करणाऱ्या सरकारला समजेल का आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकार पाहणार आहे असा सवाल आता शेतकऱ्यांमधून विचारला जातोय। कर्ज म्हणजे शेतीच्या यासाठी लाईट बिल लाईट कट करत होती। लाईट बिल हे कट केल्यावर गुरं जनावर ही पाणी पाजायची आपदा व्हायची। हिरेचं पाणी तळाला गेलेलं असायचं। जनावर एवढ्या कुठं आणून पाणी हे पाजायचं त्यामुळं बँकेचं कर्ज बाजार झालं। गुरावर इकडे तिकडे कर्ज काढलेलं कर्ज फिटना कलंगडी जळून गेली टमाटे जळून गेली मका केली लाईट एक ता नाही सोडले कट केल्यामुळं 5 एकर मका डिपोचं सोडल्यामुळं 5 एकर मका जळून गेली पण दुसरी वैरणी का झाली पळायली ह्या नाही असं तर ही केलं मुलानं ह्या आत्महत्या केली। आता आमदार यशवंत माने आपल्याला भेटायला आले होते त्यांचे काय म्हणणं होतं का आले भेटले काय हीच केलं नाही काय दिलं निर्णय काय दिलाच नाही आश्वासन काय दिलं नाही। बरं मग मी सांगितलं बाबा मला असं 20 लाख कर्ज आहे आम काय तम काय असं झालंय काय बोलली नाही ती। मग आता शेतकरी म्हणून शासनाने काय करावं अशी तुमची अपेक्षा काय तर मदत करावं नाही इथून घटना घडून अशी मग बरं सगळ्यावर शेतकऱ्यावर कोणावर अशी वेळ येऊ नये माझ्यावर आली माझ्यावर अशी आली तशी दुसऱ्यावर येऊ नये येईल।